नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर हवामान अभ्यासक सध्या महाराष्ट्रातील हवामान स्थिती संदर्भामध्ये अंदाज व्यक्त करणार आहे आज थोडं विदर्भामध्ये खास करून पूर्व विदर्भामध्ये पावसाची परिस्थिती थोडीफार निर्माण होऊ शकते असा अंदाज या ठिकाणी पूर्व विदर्भामध्ये ढगाळ परिस्थिती आहे खास करून अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात ढगाळ परिस्थिती आपल्याला सध्या दिसते आहे एफ एस मॉडेलनुसार आज पूर्व विदर्भात थोडी पावसाची परिस्थिती आणि कोकण किनारपट्टीला ढगाळ वातावरण अशी परिस्थिती एकूण महाराष्ट्रात आज राहील इतरत्र सर्वत्र सूर्यदर्शन होणार आहे थोडी पावसाची परिस्थिती सव्वीस तारखेला पूर्व विदर्भात राहील मोठा पाऊस नाही हलक्या पावसाचे क्षेत्र असणार आहे सत्तावीस तारखेला पूर्व विदर्भात थोडी पावसाची परिस्थिती असणारच आहे कारण मध्य प्रदेशवर एक मोठं पावसाचं क्षेत्र तयार होतं आहे परंतु इतरत्र कुठेही पावसाची प्रस्ती असणार नाही आता कोकण किनारपट्टीचा पाऊस देखील सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस कमी होण्याची शक्यता आहे एकोणतीस तारखेला कोल्हापूर सातारा सांगली पुणे या जिल्ह्यांमध्ये त्याचबरोबर धाराशिव लातूरमध्ये पावसाचं प्रमाण वाढेल नागपूर भंडारा गोंदिया अमरावती या जिल्ह्यात पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता राहील पुन्हा आपण तीस तारखेलाही बघतो आहोत की धाराशिव लातूर सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा पुणे या जिल्ह्यात पावसाचं प्रमाण वाढेल त्याचा प्रभाव थोडा अहमदनगरपर्यंत पडण्याची शक्यता तीस तारखेला आहे एकतीस तारखेला देखील पावसाचं प्रमाण जवळपास बीड परभणी लातूर नांदेड धाराशिव सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा पुणे नाशिक या विभागात प्रमाण वाढण्याची शक्यता एकतीस तारखेला असणार आहे की नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ नांदेड बीड परभणी लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा पुणे या विभागात पावसाचं प्रमाण एक तारखेला वाढलेलं असतं बहुतांश महाराष्ट्रामध्ये म्हणजे अहम संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली नांदेड लातूर धारासिव सोलापूर अहमदनगर पुणे नाशिक सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यात दोन तारखेला पावसात जोर राहणार आहे त्याचबरोबर गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ बुलढाणा या जिल्ह्यातही पावसाचा प्रभाव राहणार आहे तीन तारखेला एक मोठं पावसाचं क्षेत्र तयार होणार आहे ज्याचा अरबी समुद्रात प्रभाव राहणार आहे म्हणजे दाबाचं क्षेत्र अरबी समुद्रात असेल आणि त्याचं केंद्र हे कर्नाटकमध्ये असणार आहे आपण ते केंद्रही बघतो आहोत आणि त्यामुळे पावसाचा प्रभाव हा संपूर्ण मराठवाडा संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा प्रभाव वाढणार आहे गुजरात राजस्थान हरियाणा या सर्व विभागातला पाऊस कमी होतो आहे परंतु याचा अर्थ परतीचा पाऊस सुरू झाला असा नाही कारण अजून कमी दाब निर्माण होतील आणि ते जवळपास राजस्थानपर्यंत जात आहेत त्याच्यामुळे आत्ताच परतीच्या पावसाचं वातावरण तयार होणार नाही दुपारनंतर महाराष्ट्रातील वाऱ्यांचा प्रभाव कमी होईल वारे स्थिरावण्याची शक्यता महाराष्ट्रामध्ये आता हळूहळू निर्माण होईल वाऱ्यांमध्ये बदल होतो आहे अशी परिस्थिती एकोणतीस तारखेपासून सुरू होणार आहे आपण बघू शकतो विशाखापट्टण भुवनेश्वरच्या दिशेने भूभागावर वारे येत आहेत आणि या वाऱ्यांचा प्रभाव वाढल्यामुळे वाऱ्यांची दिशा बदलल्यासारखा अनुभव महाराष्ट्रामध्ये येईल आणि त्यामुळे पावसाचं प्रमाण हे त्याच दरम्यान वाढतं आहे त्यामुळे वाऱ्यांची दिशा बदलल्यामुळे एकोणतीस तीस एकतीस एक दोन तीन या तारखांना पावसाचं प्रमाण वाढल्याचा अनुभव येईल फक्त मंगळूरूजवळ अरबी समुद्रात एक चक्राकार स्थिती तयार होते आहे ती फार प्रभावी होईल असं वाटत नाही परंतु त्यामुळे एक पावसाचं वातावरण किनारपट्टी भागात तयार होईल असा आपला प्राथमिक अंदाज आहे शकतो की पूर्व विदर्भामध्ये थोडं पावसाचं क्षेत्र आज निर्माण होण्याची शक्यता या मॉडेलमध्ये दाखवलेली आहे त्याचबरोबर थोडं सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा धाराशिव लातूरमध्ये सुद्धा पावसाचं वातावरण आज निर्माण होण्याची शक्यता या मॉडेलमध्ये दाखवली जाते आहे आपण बघतो आहोत की लातूर धाराशिव पुणे सातारा सांगली सोलापूर म्हणजे एक दोन दिवस तरी सोलापूर दक्षिणमध्ये लातूर दक्षिणमध्ये पावसा तयार होऊ शकतं असा एक अंदाज आहे एक जोरदार पावसाचं क्षेत्र पूर्व विदर्भामध्ये आणि खास करून त्याचा प्रभाव गडचिरोली जिल्ह्यामध्ये अधिक असण्याची शक्यता अठ्ठावीस तारखेला सकाळीच आहे पूर्व विदर्भातून अठ्ठावीस तारखेला जोरदार पावसाचं वातावरण तयार होईल थोडं मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये त्याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे बघतो आहोत एकोणतीस तारखेला जळगाव ते अमरावती अकोला बुलढाणा संभाजीनगर जालना अहमदनगर बीड परभणी नांदेड हिंगोली लातूर धाराशिव सोलापूर या विभागात जोरदार पावसाचं वातावरण एकोणतीस तारखेला दुपारनंतर तयार होण्याचा अंदाज आहे सोलापूर जिल्ह्यात एकोणतीसला रात्री उशिरा जोरदार पावसाचं वातावरण राहील अशी शक्यता आहे आपण बघतो तीस तारखेला वाऱ्यांची दिशा बदलेल आणि त्यामुळे थोडं पावसाचं वातोरणातही बदल होईल बरेच दिवस झालेत संभाजीनगर जालना अहमदनगर आणि बीड नांदेडच्याही काही भागामध्ये आणि परभणीच्या जे काही भागामध्ये पावसाचा प्रभाव कमी आहे आणि नेमकी त्या ठिकाणी ने आता पावसाचं वातावरण तयार होईल लातूर आणि सोलापूर धाराशिवमध्ये सुद्धा पावसाचं प्रमाण तीस तारखेला आपल्याला वाढताना दिसतं आहे एकतीस तारखेला पावसाचं वातावरण हे उत्तर महाराष्ट्र नाशिक संपूर्ण कोकण किनारपट्टीला असण्याची शक्यता आहे दोन तारखेला नाशिक अहमदनगर संभाजीनगर कोकण किनारपट्टी पुणे सातारा सांगली या जिल्ह्यात पावसाचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्र मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात दोन तारखेला पावसं वातावरण या मॉडेलमध्ये दाखवण्यात आलं आहे आपण बघतो की अरबी समुद्रातून पुन्हा एकदा मान्सूनचे वारे तीन तारखेला प्रभावित होत आहेत उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण किनारपट्टीमध्ये जोरदार पाऊस राहील अठ्ठावीसपासून पावसाला सुरुवात होईल कमी अधिक प्रमाणात भाग बदलत हा पाऊस महाराष्ट्रात पडत राहील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बैराजा